नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण नाऊनचा पार्ट कंटिन्यू करणार आहोत तर बघूयात नाऊन फॉर्म काही काही असे असतात की ते सिंग्युलर कधी कधी वापरावे लागतात किंवा प्लुरल वापरावे लागतात तर ते बघूयात आपण कधी कधी सिंग्युलर ऍक्ट करतात आणि कधी प्लुरल ऍक्ट करतात असे काही शब्द बघूयात आणि ते कधी सिंग्युलर घ्यायचे किंवा कधी प्ल्युरल घ्यायचे ते बघ ते पण आपण डिस्कस करूयात या व्हिडिओमध्ये तर शब्द बघतोय आपण की ज्युरिया आहे टीम आहे क्रीव आहे सिरीज ठीक आहे त्यानंतर डिअर सिप्स स्पेलिंग मिस्टेक झाले फिश ठीक आहे असे जे काही शब्द आहेत आपल्याला डिस्प्लेवर जेवढे काही शब्द दिसतात ते शब्द आपल्याला सिंग्युलर किंवा प्लुरल कधी घ्यायचेत की वाक्यामध्ये जो नाउन फॉर्म दिलेला आहे तो जर सिंग्युलर असेल तर हा शब्द सुद्धा सिंग्युलर घ्यायचा आहे आणि नाउन फॉर्म वाक्यामधला जर फ्लुरल असेल तर हे शब्दसुद्धा प्ल्युरल घ्यायचे आहेत तर एक्झाम्पल्स ज्यावेळी आपण बघणार आहोत त्यावेळी तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत तर बघूयात पहिलं एक्झाम्पल ज्युरी डॅश डॅश हिज डिसिजन आता वाक्यामध्ये काही एरर्स आहेत का एरर ते बघायचे आपल्याला आणि त्यासाठी ते आपल्याला फिलिंग द बॅ ब्लँक्स करायचे म्हणजे वाक्यामधील जी रिक्त जागा दिसते त्या ठिकाणी हॅव टेकन येईल का हॅज टेकन येईल का आर टेकन येईल सॉरी टेकिंग किंवा टेक येईल ते बघायचं आपल्याला तर आपल्याला माहिती आहे या वाक्यामध्ये हीच दिसते हिज हा नाऊन फॉर्म आहे हिज नाऊन फॉर्म सिंग्युलर आहे तर ज्युरीसाठी सुद्धा आपल्याला सिंग्युलरच वर्ब वापरायचं आता या वाक्यामध्ये कुठले कुठले सिंग्युलर फॉर्म आहेत वर्बचे ते बघूयात आपण आपल्याला हॅव टेकन दिसतंय आर टेकिंग दिसतंय आणि हॅज टेकन आणि टेक दिसते आपल्याला माहिती आहे या ऑप्शनपैकी तीन ऑप्शन हे प्ल्युरल आहेत सिंग्युलर नाही आहेत हॅव टेकन आर टेकिंग आणि टेक म्हणून ते कट होतात म्हणजे ते इलिमिनेट होतात तर बरोबर उत्तर काय असणार आहे हॅज टेकन कारण की ते सिंग्युलर आहे म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर हॅज टेकन आहे म्हणजे उत्तर कसं होईल ज्युरी हॅज टेकन हिज डिसिजन ठीक आहे अशा प्रकारे ह्या प्रश्नामध्ये आपण बघितलं आहे की प्रकारे वर्बचा फॉर्म निवडला आपण अकॉर्डिंग टू नाऊन फॉर्म ठीक आहे तर दुसरं उदाहरण बघूया आपण ज्युरी वेअर डिवायडेड इन टू इट्स वर्डिक बरोबर तर या वाक्यामध्ये ज्युरी दिसते आणि त्यानंतर वेअर दिसते वेअर आणि वाक्यात शेवटी इट्स दिसते इंटू इट्स तर ते इट्स येणार नाही मित्रांनो कारण की ज्युरीसोबत आपण वेअर हा जो हेल्पिंग वर्ब आहे हेल्पिंग वर आपण अनेक वस्तू वापरला आहे तर इट्स ऐवजी आपल्याला देअर वापरावं लागणार आहे बरोबर तर हा या वाक्यामधला एरर आहे म्हणून ह्या वाक्याचं बरोबर उत्तर कसं असेल ज्युरी वेअर डिवायडेड प्रश्न बघतोय अ शिप इज ग्रेझिंग आता शिप हा जो शब्द आहे तो सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे ते आपण बघूयात शिपच्या अगोदर अ घेतलंय म्हणजे तो सिंग्युलर आहे आणि त्यानुसार जे इज घेतलंय ते पण बरोबर आहे म्हणजे या वाक्यामध्ये कुठलाच एरर नाही हे वाक्य बरोबर आहे चौथा प्रश्न आपण बघतोय मेनी शिप आर ग्रेजिंग आता वाक्याच्या सुरुवातीला मेनी दिसते आणि त्यासोबत सीप दिसते म्हणजे यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सीप हा जो शब्द या ठिकाणी आहे तो सी प्लुरल आहे आणि त्यासोबत हेल्पिंग वर्ब सुद्धा आपण प्ल्युरल घेतलेला आहे म्हणून ह्या वाक्यामध्ये कुठलाही एरर नाही आहे हे वाक्य बरोबर आहे अशा प्रकारे आपण बघितलंय की वाक्यामध्ये नाऊन फॉर्म हा कसा असतो किंवा त्यावरून आपण वर्बचा फॉर्म कसा निवडायचा आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे Thank you.